आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. महाराज गण गण गणात पोहोचले. शुभम भवतु. चंदू मुकुल तू अन दामोदर न केलेला अभिषेक पावला ना. कावेरीले पुत्र रत्न प्राप्त झाले लेकरा. गण गण गणात भूते. औषी महाराज लय आनंद झाला जी. अजी भवानी शेठजीचा घडी धान्य वाटून राहिला. गुळ वाटून राहिला जी. मोठ्या मनाचा ऐका लाला. औषी महाराज गरीबाले लय आधार आहे जी भवानी शेठजीचा. गण गण गणात भूते. नमस्कार कर महाराजांले. शुभम भवतु. महाराज पेढा घ्या जी. तू खाल्ला का? हा ना दोन खाल्ले म्या. एक महा एक लेकराचा. तुम्ही पण घ्या ना. आज कायचा आनंद झाला तुली सत्य भामे. ती आपली ती नाही का ती कोणाली झाला मुलगा. लय छान आहे ती. हो राम म्हणला म्हणे म्हणे का माय लई लई आनंद झाला. हो ना लई आनंद झाला. गण गण गणात भूते. महाराज काय अवस्था झाली हो सत्यभामा काकूची. गण गण गणात भूते. ब्रह्मांड नायकाची लीला राहते राजे हो. जस पेरान तसच उगवणार ना. जी पाप कर्म करान त्याचं प्रायश्चित हितच घ्या लागते. गण गण गणात भूते. या बाबाजी या. गण गण गणात भूते. शुभम भवतु. कारली खाल्ली का लेकरा. समधी कारली खाल्ली आणि पाला भी खाल्ला आणि भका भका उलट्या झाल्या. तस पोटात दुखायचं थांबलं म्हणे. असं कडक राही ना पोट थांबव पडलं ना. गडवाभर पाणी पण प्यायले. तुही व्याधी गेली का मल्हारी गवळी. मल्हारी तुम्ही म्हणे ओळखत काऊन नाही. कारण जाऊन चालत चालत आला ना तू. दोन दिवस लागले ना यायले. विश्वास होता जी तुमची कृपा झाली तर व्याधी जाईल. हा ईश्वाचाच अर्धी व्याधी घालवते का मल्हारी. तुही व्याधी मुळासकट गेली ना राजे हो. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. सावकरींले लिंबू पाणी घेऊन ये. नको आता महाराजांनी भस्म पाठवलं ना लय बरं वाटून राहिलं म्हणे. पोटात तर थोडं काहीतरी जायला पाहिजे ना. ठरते ना मग. हो ना मग डोळ्यासमोर अंधारी येते ना. पण आता आता बरी हाय म्या. महाराज गण गण गणात भूते. असंच बोल. कोणाच्या बापाला ऐकू नको. हट्टीपणाच कर. उभं राहत नाही तुले मळमळून राहिलं. नाही साहेब थोडीशी विश्रांती घ्या ना. इकून तिकून सारखंच न कायले माय मांग पडता. भैताडव ना आम्ही. काळजी वाटते तुझी वाली.
म्हणून तुला माग पडून राहिलो. ए पांड्या. हो जी. वैद्यले बोलो. आता चालशील का? खोलीत जाऊन आराम कर. आओ. आओ पण मले तर देवी समोरच प्रसन्न वाटून राहिलं ना. मले तर देवी मध्ये आई दिसते. आदिमाया. महाराज. आई लाई कंबर दुखून राहिली आज. महाराज. जानकी. ए जानकी इकडी. काय? ये ना सागर गोटे खेळू. ये. नाही नको जी आत्ता. नाही ना आत्ता खेळू ना आत्ता. नाही जी आपण मग खेळू ना. कट्टी. असं खायले रागवता. तुम्ही म्हणता तेव्हा मी येते का नाही खेळायले? आत्ता नको जी. ये ना खेळायले. समजा सागर गोट्या घे. आत्ता नको. काम आहे ना मला. आपण मग खेळू. हा कट्टी कट्टी कट्टी. हा मग चालल. एक दिवस कट्टी पण चालल. जानकी जानकी जानकी. हा जानकी. बट्टी ना बट्टी. कट्टी नाही हा बट्टी. माय सुंदर माय बट्टी. हा खेळ आता जा. जानकी. बट्टी है. हो 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 बट्टी बट्टी बट्टी. पप्पा मोगऱ्याचा सुगंध कुठून येऊन राहिला? हे पोटातलं बाळपण ना लई चिवट आहे. आज बासुंदी खावीशी वाटते ना. मले पण वाटून राहिली ना. ए बाळा तू हे नखरे लई वाढून राहिल्या. कधी तुले बासुंदी पाहिजे, कधी मसाले भात पाहिजे, कधी कलाकंद पाहिजे. हा अरे कस जमन आपल्याले बाळा. अनबन होऊन कोण देईल आपल्याले? हा पण आज वाटूनच राहिली बासुंदी खावीशी. चंदूभाऊ या वक्ताने कळशे घेऊन कुठे निघाले? बाप्पा दोन कळशा दूध आहे ना. दोन कळशा दूध? काय दुधाने अभिषेक करायचा आहे काय महाराज? बासुंदीसाठी आहे ना. बासुंदीसाठी? बाबूलाल शेठ म्हणे या दुधाच्या कळशा नक्षत्रात द्या लागते. बाबूलाल शेठ जिले आज्ञा झाली म्हणे. कसऱ्या चल माझ्या वहिनीला लिहून दूध. चला चल. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. आई माऊली गजानन महाराज. पण आज उठल्यापासूनच बासुंदी ब्याविषयी वाटून राहिली ना. हो ना लेकरा. बासुंदी आणि पुरी. अरे पण हे समजा आपल्याला करून कोण देणार? का करावं? जेवणाच्या नुसते वासानच डचमळते ना पोटात. गण गण गणात भूते. जानकी लेकरा तुही माय माऊली हितच आहे ना. माय लेकीचे हौशेन डोहाळे पूर्वी म्या. बासुंदी पुरी हवी आहे ना तुले. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. हा वहिनी आता समजा साहित्य आणून दिलं कसल्यानं म्हणे बाबूलालजीला आज्ञा झाली म्हणे का बासुंदी बनवा लागते. गुरु माऊलीने आज्ञा केली तर मग पुढे सवालच उठत नाही ना. लागतो आम्ही कामाले. बासुंदी पुरी करतो जी लगेच. लागतो कामाले. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. शुभम भवतु. साजर बाळ झालं ना माय चिमणीले. समजलं ना जी महाराज. लई आनंद झाला ना अगरवालांच्या घरात इतल्या वर्षांनी बाळ रांगलं ना. महाराज मोठे मालक धाकटे मालक
लय मोठ्या मनाची माणसं, त्याचा आनंद म्हणजे अख्ख्या शेगावाचा आनंद ना। तरीच आम्ही विचार करून राहिलो ना, बासुंदीचं साहित्य आलं म्हणजे त्या माग तुमचं काहीतरी विचारच असेल ना। आहे ना, माझी एकलीक बाळंत झाली, आनंद झाला ना। आता जानकीचे डोहाळे पुरवा लागते, हाऊस मौस पुरवा लागते। जानकी बी माहित लेख आहे ना। काऊन नाही महाराज, आता सत्यभामा काकूची अवस्था लईच वाईट आहे ना। पण आपण समजा हाव ना जी, लागते जी कामाले, बासुंदी पुरी होते ना तयार। आणि तुम्हा दोघीले बासुंदी पुरी घेऊन जानकीले खाऊ घालायला जा लागते। जाऊ ना जी महाराज, आम्ही बी तुमच्याच लेखी आहे ना। मग काय हवं नको ते विचारत जाऊ ना जानकीले। आमची खारुताई दिसून नाही राहिली कोठी। इथंच तो होती खारुताई, का करून राहिली लेकरा। गण गण गणात बोते। गण गण गणात बोते आली माई खारुताई। आधी माया आहेस तू, आमच्या हुशार खारुताईले बाबाची आधी होऊन राहिली ना। माय खारुताईच काही प्रेमानं मायेनं काठोकाठ भरलेलं राहते। लई आधी होऊन राहिली ना बाबाची। लई लई याद येते, बाबाच हसणं, बाबाच्या मिशा, मी त्याच्या जवळच राहायची ना। लई याद येते पण मी रडत नाही ना। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। तुम्हीच बाबाले गुरु कार्याले धाडलं ना। हो ना लेकरा, बाबाच्या डोळ्यात लई लई आनंद होता, मग मी कायले रडू। लई जाणी आहेस तू, सांग का पाहिजे तुले। जे म्हणशीन ते भेटन ना। मला याद येते पण बाबा दिसायला पाहिजे ना। तथास तू लेकरा, तुझा बाबा तुझ्या मनात तुझ्या हृदयातच राहते। डोळे बंद केले का नाही का तुझा बाबा तुले दिसत जाईन ना। गण गण गणात बोते। गण गण गणात बोते। बाबा दिसले ना महाराज। महाराज मले बाबा दिसले, काकाजी मले बाबा दिसले ना, माय मले बाबा दिसले, महाराज मले बाबा दिसले ना। माई कारुताई माली करू। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। या या या, स्वागत आहे आपलं। दुर्गादास जमनालाल राठी आणि बाळाचे नानाजी स्वागतम। या बसा बसा। बापा झालं काम यायचं, काय समजतच नाही, सशाच काही जाव तुमचं। समजणीच्या डोळ्यातले पण अश्रू थांबत नव्हते ना। हो ना, पण लाला आनंदाचे कृतकृत्य झाल्याचे अश्रू आहेत हे। काय म्हणा तुमचं, आपली मैत्री होती हाय आणि राहीन, शेवटच्या श्वासापर्यंत राहीन। कस आहे ना, मैत्री संघ नात्याची गाठ बांधली जाते का नाही, कुठ तरी एक कर्तव्याचं ओझ मनात राहते। कस बोलते का, पछतावा येण्यासारखं नातं आहे का आपलं। पण एक तर प्रतीक्षा झाली ना, 12 वर्षापूर्वी कावेरीले जयवंत वहिनीनं बोट धरून या वाड्यात आणलं। अहो पण समधीजी, आम्हाला आमची सून अजूनही 12 वर्षाचीच वाटते ना।
चिमणी म्हणते महाराज तिले आणि तसाच चिवचिवट वाड्यामध्ये राहते तिचा. भाग्यवान आहे ना महिले, तुमच्यासारख्या देव माणसाच्या घरात आली. देव कायचा देव? आम्हाला माणूसच राहू दे भाऊ, आपला देव एकच श्री गजानन महाराज. आऊजी, महाराजांच्या आशीर्वादानं प्रसूती निर्विघ्नपणे पार पडली जी. साजर बाळसेदार बाळ झालं. 12 वर्ष एक तपाच्या साधनेचं फळ दिलं महाराजांना. साक्षात गजानन महाराजांची कृपा असल्यावर तर शुभ होणारच ना. तुमच्या प्रेमाले आणि समजूतदारपणाले मनापासून नमस्कार. पा समजूनजी, तुमच्या नवऱ्याला समजवून द्या. मी माझ्या यारी दोस्तीवर आलो का ना, तर धोबी पछडत देतो मग गेले पप्पा. अबे तर नमस्कार चमत्कार कायले पाहिजे मॅम मध्ये? आता नातू आला ना आपल्याला, आता कसा आनंद साजरा करायचा, मस्ती करायची मस्त. हो समधीजी, लय गुणी आहे तुमची लय. आता जाऊन सोन्या आवाज द्या तिले, आलो म्हणा. हो ना, इथली याद करून राहिली कावेरी का इचारा नको. हो हे म्हणे प्रसूतीच्या ही पिताजी आलेच पाहिजे, आणि नाही आले तर झगडाच करतो म्हणे. भैताडे कावेरी झगडाच करते म्हणते. ज्याले म्हणते झगडा करते तुमच्याशी, त्याच्यावर तर जीव लावते ना. चला महाराज, आनंद आहे बो, आनंद आहे. गणगण गणात भूते. ओ गणगण गणात. आता एकदाचा मी माझ्या हातात माझ्या नातवाले कवा घेतो असं झालो बा. 5वीच्या पूजेपर्यंत थांबा लागते, तोपर्यंत ओढा तपकीर. सोडली फेकून दिली डबी तपकिरी. हा बापा, आता नातू येऊन राहिला, त्याला शिंगा गिंगा आले तर. कावेरी तुझे पिताजी आले ना. पप्पा, पिताजी. पिताजी शांत काऊन झाला? हॅलो बाळा कावेरी. पिताजी नानाजी झाले तुम्ही. हो ना, पुत्ररत्न झालं ना तुले, आई झाली तू. अभिनंदन बाळा. पिताजी बाळा तुझे नानाजी आले. नानाजी. कावेरी तू ये, या ना बाळराजाची तब्येत बरी आहे ना? शंभो महादेवाची कृपा आणि महाराजांचा आशीर्वाद आहे ना पिताजी. लय आनंद झाला. पिताजी मी तुम्हाला आता कुठच जाऊ देणार नाही. आता बाळ बघितल्याशिवाय जातच नाही ना म्या. आताच मला बाळ बघायची इच्छा झाली. गर्भारपणाचं साजरं तेच चढलं ना वहिनी तुमच्यावर. तर आधीच सुंदर आहेत वहिनी, त्यात गर्भार लय सुंदर दिसता. बाप्पा आज काय महाकौतुक करायचा इरादा आहे का? शेजारी राहतो ना आपण, पण गाठी भेटी कमीच होतेत ना. हो ना, पण तुमचं लय कौतुक आहे वहिनी आणि अभिमान पण. आम्हाला समजा माहित नाही का मोठ्या सोशिक आहात तुम्ही वहिनी. त्याशिवाय महाराजांची आवडती लेख झालाय का वहिनी? सासूबाई बऱ्या आहेत ना? हो आता बऱ्या आहेत ना, लई माया करतेत ना मायावर. तर महाराजांचीच कृपा आहे. घ्या जी वहिनी, घ्या घ्या. पप्पा तुम्ही काय तरच घेतला? हाजी तरच काय त्याच्यामध्ये घ्या. आता कसं आहे बंकट भाऊ, पितांबर, चंदू आम्ही लहानपणीचे मित्र आहोत ना. आता पितांबर भाऊ तर लय योग्य तिले पोहोचला, शिष्योत्तम झाला ना, लय बरं वाटलं जी. तुम्ही आम्हाला इथं भेटायला आल्यात तर लय आनंद झाला ना. आम्ही खास भेटायला चालू ना वहिनीले. महाराजांची आज्ञा झाली ना. आज्ञा दिली मला भेटायची. महाराज म्हणे की माझ्या लेकीले चिमणीले बाळ झालं ना, मग आता माझ्या दुसऱ्या लेकीचे बी डोहाळे पुरवा लागते ना. पप्पा माझे डोहाळे? हो ना. महाराज म्हणे की माझ्या लेकीले बासुंदी पुरी खायची इच्छा झाली ना,
म्हणून बनवलं हे घ्या, बासुंदी पुरी घ्या ना. गण गण गणात बोते महाराज, अहो किती माया करता जी. अहो आता मले इच्छा झाली म्हणा का माया पोटातल्या जीवाने बासुंदी पुरी खायची इच्छा झाली म्हणा. पण त्यांनी माया मनातलं पण ऐकलं ना. भाग्यवान आहेस तू जानकी, महाराजांना तू इच्छा पूर्ण केली ना. धन्य झालं जी महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. घाबरवूनच दिलं ना आम्हाला तू तर. हो ना, भकाभक कोरड्या उलट्या का नाही, तिकून तिकून सारखंच ना. इकून तिकून सारखं कसं राहीन. बोला जी वैद्य बुवाजी. ताई साहेब तर थकल्यावानी दिसतेत ना. जीव घाबरा घुबरा थकवा कोरड्या उलट्या त्याईले बोलू देशील. बोला जी. प्रवास लय झाला का. हो ना, 5 महिने प्रवास झाला ना. पाणी सतत बदलत राहिला असेल ना. इकून बनारस, बनारस वरून परत शेगाव, कमी गाव लागतेत का. गावागावाचं पाणी बदलत राहते ना, त्यात ऊन वारा थंडी पाऊस लय प्रवास झाला जी. त्याचाच त्रास झाला असेल ना, पित्त अपचन. हो त्याचाच त्रास झाला. हो बर, आता मुळी देतो. मुळी गायले, मुळी नको. दुसरा काही इलाज नाही का आयुर्वेदामध्ये, तो सांगा ना. मुळी नको. काही पत्य पाणी असतील तर सांगा, दुसरा एखादा इलाज सांगा. मग सुतशेखर मात्रा घ्या, तेलकट तुपकट तिखट कमी करा, ताक दही घ्या आणि हिंगाचं पाणी भातावर घ्या, मग कढी खिचडी खा. हौजी हौजी असंच करतो. हा मग येतो. या पित्त अपचन झालं, सुटलो म्या. मनात फालतू विचारांचा धिंगाणा सुरू होताना भाऊ नुसता. गण गण गणात बूते, चोतात चोताले खोटा दिलासा कायले देते अंकोबा. जस करान तस भरा लागते. कुकर्मांच्या गुंत्यात पाय अडकले ना तुलेवाले. परीक्षेची आणि कसौटीची येळ सामोर उभी आहे. दुष्कर्मांचे खंदक खणून ठेवले का नाही तू, तवा कधी पाय घसरून पडशील तू तुली बी समजणार नाही लेकरा. गण गण गणात बूते, गण गण गणात बूते. अगरवालाने का झालं, डोळ्यातून घळघळा अश्रू कायले येऊन राहिले बंकट भाऊच्या. पप्पा रडाले काय झालं. रडू कायले, माय माय माऊली दिसली ना डोळ्याले, भावनांचा पूर आला जी. मनातले आनंद वाटून राहिला, डोळ्यातले अश्रू महाराजांच्या चरणावर अभिषेक करायले आतुर झाले आहेत ना, म्हणून अश्रू थांबत नाहीत ना. असं होते का. वासरू आहे ना म्या, मायले बघून गईवरून येतेस ना. गण गण गणा तू बोलते. आता या जी दर्शन घ्या ना. नाही जी, स्पर्श कसा करू माय माऊलीले, सोयरा आहे ना. इटाळ होईन माय देवाले, दर्शनाची ओढ लागली होती जी. धन्य झालो, येतो. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. आ, 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 आ.
गुरुमाऊली शुभम भवतु। सोयर आहे म्हणून देह सावलेले दूर करते का? आरसा प्रतिबिंबाले ओळख दाखवत नाही का लेकरा? पंकट आमची सावली आहे ना तू, दूर कसा राशीन लेकरा? महाराज सोयर सुत या मनुष्य निर्मित चालीरीती परंपरा आहेत, त्याचा आत्मा परमात्म्याशी जीवाशिवाशी काही संबंध नाही राजे हो। एक रूप दिले कुठली बी बंधन अलग करू शकत नाहीत। ज्योत आहे तर प्रकाश आहे, श्वास आहे तर शरीर आहे, सूर्य आहे तर तेज आहे। गण गण गणात भूते ज्याचं अस्तित्व शाश्वत आहे, सुंदर सत्य त्रिगुणात्मक आहे, तो ब्रह्मांड नायक अक्षय चिरंजीव आहे का नाही? दिवस रात्र सुख दुःख भरती ओटी असे उतार चढाव म्हणजे जीवन राहते। पण जो जीवसृष्टीत अस्तित्वमान आहे, जमीन आकाश अग्नी वायू जल पंचतत्व धारण केलेला परमात्मा जगदीश्वर आहेत हो, अविनाशी चिरंजीव आहे। गण गण गणात भूते महाराज। गुरुमाऊली मले धोकावून राहिला का बा दोन ठिकाणी महाराज? नजरबंदी आहे का ही? दुर्गादा झाला ना चिमणीले आनंद झाला असत, बापली म्हणजे दूध गुळ राहते। गण गण गणात भूते महाराज, तुम्हाला भेटण्याची सगुण रूप पाहण्याची लई इच्छा झाली जी। आणि बहिणीची काळजी वाटून राहिली ना भाऊजी? जानकी लय गुणी आहे ना, आई लय इच्छा होते ती हौस मौस पुरवायची, डोळे पुरवायचे, चार आनंदाचे क्षण माझ्या बहिणीले भेटले पाहिजेत जी। आमचं लक्ष आहे ना जानकीवर, तर बासुंदी पुरी दाडली आम्ही जानकीसाठी। पप्पा आऊ का, खायची इच्छा होत असेल ना तिले? महाराज तुम्ही सर्वज्ञ आहात जी। समद शुभ होते गण गण गणात भूते। भास्कर ज्याले रूपच नाही त्याले आकार कायले देते? वारा पाणी सुगंधाले रूप राहते का? आत्म्याले रूप नसते राजे हो, पण सर्वत्र असते। तीन ठिकाणी महाराज, भले तर मोठ्या मालकांचा चेहराच डोळ्यासमोर दिसून राहिला ना, असं वाटत की उद्या जाऊन ताईले भेटायला पाहिजे, लय आनंदात असतील ना ते। बाप्पा राहणारच, आता आजोबा झाले म्हणल्यावर। लहान लेकरा बाळांचं की नाही मोठा लळा भवानी शेटची। आम्ही वसुलीला जायचो ना, व्याज द्यायला लोक चाल ढकल करायचे। कुणाच्या घरात लहान बाळाले बघितलं ना तर मालक इसरूनच जायचे, आपण व्याज घ्यायला आलो ते। उलट त्या बाळाच्या हातातच पैसे द्यायचे खाऊसाठी। लय माया आहे त्याच्या मनात समजायसाठी, मनानं राजा माणूस आहे भवानी काकाची। मामाजी मी आज आई ना पाचवीच्या पूजेले। हो तर आत्या बाईले तर जावंच लागते ना। हो ना,
आणि पाचवीच्या पूजेला गेले ना का मग कावेरीले आणि बाळाले दोघांले बी भेटन ना. कावेरी वाटच पाहून राहिली तुही वाली. ना ना आजोबा इकडे या ना. पाहत कस लंबड झालंय बाळ. काय झालं माईचा आवाज ऐकला का हात पायात सा मारते का विचारच नको. यात टोपड घालून द्या. काळाचे नाना आजोबा येणार टोपड घालणार. बाळाले टोपड घालणार. हा कसे कुद कुद असून राहिला. मी हात धरले त्याचे लबड आहे तो. हा हस नाही जी. हा लबड ना ना आजोबा बाळाचे बाबा पाचवी नंतर का नाही बारस करा लागते. हो ना हो ना शून्य. आणि ना ना आजोबा का नाही नवीन पाळणा आणतीन काय मग मग त्या पाळण्यावर तर ना आपण ती फिरकीची खेळणी लावू. हा मग ती खेळणी बघून बाळ कस खुद खुद हसून मा. हा कश खुद खुद हसून खेळायला आवडते. आपण आणू काय खेळण ना ना आजोबाने सांगू. हा ना ना आजोबा ना ना आजोबा. लय हाऊस तर मले पण आहे. इतल्या वर्षांनी आनंदाची बातमी आली. बाळ येणार. डोहाळे जेवण करायचं राहिलं हाऊस मौस पण. अहो आपण समजे सुखात आहोत हेच लय आहे ना. आता सासूबाईंच्या तब्येतीकडे पण बघा लागते ना. हो मन तर मोठच आहे सुनबाई पण आपण का करू बाळाचं बारसं थाटात करू. का म्हणते मोठे मालक ढाकले मालक मालकीनबाई समते येईल बोलू. महाराज पण येतील. अरे महाराज आले ना का मग उत्साह आले आनंद आले उधानच येताना. बस ठरलं तर मग बाळाचं पारस थाटात करायचं. कड 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 तपोते सावकार 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 कान कान इकडे करा कान सावकार. अबे भैताड मांग हो ना काय सांगायचं ते दुरूनच सांग ना. कानात फुंकर घालते आणि डोसक्यात आग पेटते. मा अहो सावकार बंकटला नागरवाल बाप झाला भवानी शेटले नातू झाला. अबे तो मले काय देणे घेणे. हा बंकट बाप झाला उद्या रामड्या बाप होईल. अबे त्या भैताड सत्यभामेले कुळ लागलं. ते सत्यभामा काकुतले कुळ्यावानी करती ती. अबे मरून दे ना साठ्या नागरवाल काढी लागू दे त्याइले. सावकार नाही म्हणाले तर सावकारीन बाईले बी कोरड्या उलट्या झाले होते ना. अबे भैताड कायले नसत्या शंका काढते बे. अबे मले लेकरू नको मले पद्मा पाहिजे. नाही पण सावकार ते उलट्या. अबे भैताड तुले समजत का वैद्याले. वैद्याले मग अबे पित्त झालं प्रवास दगदग समजत राहते ना. नाही पण सावकार मले वाटते का. का वाटते. बोला ना का वाटते. हा बोलतो ना मले वाटते का मले सब. काहीले भेर सट्टा. तुम्हाला का वाटते का होम व्हायले नको. होम अरे होम होम व्हायले पाहिजे ना. होम खायला नको. हो होम होम व्हायला पाहिजे. मग ज्या कामासाठी तुम्हाला पाठवलं होतं ते झालं ना. काम झालं ते. मग काय म्हणाले गुरुजी. मी सांगितलं होतं ना का टोळ घराण्याचे रीतिरिवाज कुळाचार रीतसर विचारा गुरुजीले. विचारलं मी गुरुजीले विचारलं. गुरुजीने सांगितलं. गुरुजी म्हणे का म्हणे नवरात्रीत म्हणे घट बसावं लागत असते म्हणे. आणि म्हणे लागल्यास तर होम बी राहतो आणि म्हणे वडापूर्णाचा नैवेद्य राहतो. आणि तांबूल 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 बी राहते. फुलोरा बी राहते. मान असते घट बसावच लागते.
इतल्या दिवसात पहिल्यांदा समजूतदारीचं काम करून राहिलात ना? हो का? पण आता तुम्ही कायले माझ्या कामात अडथळा आणता? अहो, जन्मजन्माचा संबंध हा आपला, आता टोळ घराण्याचा कुळाचा रीतिरिवाज मलेच करा लागतील ना? अहो, कुलस्वामीनी बसली आपल्या देव्हाऱ्यात, गृहिणी हाय म्या, नावाला नसते कुंकू आणि मंगळसूत्र. पांडवा अगे, मी आत्ताच जाऊन गुरुजीला सांगा ना, म्हणा उद्या होम करायचा आहे, सकाळीच या. हा बोलतो गुरुजीले. पण इतकी घाई कायले? देवा धर्मात चुकाले नको ना, इतले वर्षात देवीचं नवरात्र नाही का होम हवन नाही असं चालते का? जा ना पांडोबा. तुम्ही नाराज झालात का? अहो, महिषासूर मर्दिनी हाय आपली कुलस्वामीनी, मी हा सगळं मनापासून हक्कानं करून राहिली ना. तुम्ही म्हणत असाल तर मी होऊ दे ना, तुझ्या मनासारखं धर्माचं शुभ काम आहे ना, मी कायले आडवायू बाप्पा. ते रियाजाचा वेळ जाते ना थोडा, म्हणून सन्यानी बोललो. काही होत नाही, ते माहोम्या बघते. गण गण गणात बोते, सत्पुरुषांचं वागणं कल्पनातीत राहते बुवा. मी आता अचंबित झालो ना, असं कसं घडलं? एकाच वेळी तीन ठिकाणी एकच माणूस कसा दिसते? महाराज शरीर रूपात आहेत आणि तरी बी तीन ठिकाणी भास होता का? खरं होतो? बाप्पा, डोक्यात भल्ला कल्ला होऊन राहिला, असं शक्यच कसं होते? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गुरु मावली, मनात प्रश्न निर्माण होणं ही चांगली गोष्ट आहे लेकरा, पण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्वाचा राहते. जसं का हा तर दगडाचा देव आहे हे मनात येणं ही पहिली गोष्ट, आणि या दगडात बी देवाचा वास आहे ही श्रद्धा असणं आणि विश्वास असणं ही दुसरी गोष्ट. कुठल्या बी गोष्टीकडे बघताना तुमची भूमिका महत्वाची राहते. कडुलिंबाचं झाड काही कामाचं नाही, ते मधुर फळ देत नाही पाला कडू, हा पहिला दृष्टिकोन. आणि प्राणवायू देणारं झाड आणि औषधी पाला हा दुसरा दृष्टिकोन. लेकरा, आम्ही तिन्ही ठिकाणी कसे, हा प्रश्न तुले पडला का नाही? तवा आम्ही चौथ्या ठिकाणी बी होतो ना. तुया मना, तुया विचारात याचा इसर कसा पडला तुले? लेकरा, ज्ञान आणि ज्ञान ही दोन्ही बाजूनी पाहावं ना. सूर्याची किरण क्षणात पृथ्वीवर येते आणि जीवसृष्टीले जीवन देते, हे ज्ञान आहे का नाही? तेजानं तळपणाऱ्या सूर्यकिरणांनी शरीरात गात्रात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, हे ज्ञान आहे. माणूस एकाच वेळी मनाच्या स्तरावर तो अनेक ठिकाणी राहते का नाही? ते कसं महाराज? तू माया समोर आहेस, पंकज दामोदरचा विचार सुरू आहे मनात, घरात काय चालू असत हे चेटूक आहे का भ्रम आहे, अनेक विचारांनी तुझ्या डोसक्यात कल्ला केलेला आहे का? याचा अर्थ तू विचारानं अनेक ठिकाणी राहते, ऐका नाही? आता आम्ही चार ठिकाणी कसे, याले एक रूपता म्हणते, जीवाशिवाचं नातं राहते, आईच्या गर्भात बाळ वाढते, त्याच पालन पोषण मायाच करते ना. आई आणि लेकरात नाळ जोडली राहते, ही नाळ म्हणजे एक रूपता जी माय आणि लेकराले एक करते. गुरुली माऊली म्हणतो ना, जशी गुरु माऊलीची नाळ शिष्य नावाच्या बाळासोबत जोडली जाते का नाही, तशी गुरु शिष्यात एक रूपता येते राजे हो. जशी आई सुख दुःखात प्रत्येक विचारात लेकरासोबत राहते का नाही,
तशी गुरुमाऊली शिष्यासोबत राहते. गण गण गणात भूते. भास्करा, ब्रह्मांड नायकाचं हे ब्रह्मतत्व आहे. सर्व जीवात ब्रह्मतत्व विराजमान आहे आत्म्याच्या स्वरूपात. जस ईशाल वृक्षाले अनेक फांद्या फुलं फळं राहते, पण मूळ एकच राहते का नाही? तशी समधी एकाच तत्वानं जोडली गेलेली आहोत. म्हणून जो लोभ मोह वासना क्रोध जाळून आमच्याशी एक रूप होते का नाही, त्याच्या सोबत आम्ही राहतो. गण गण गणात भूते. ब्रह्मतत्व सर्व व्यापी आहे लेकरा, म्हणून आम्ही सर्व ठिकाणी हावणार राजे हो. कारण आमच्यावर तो ब्रह्मांड नायकाची कृपा आहे. जगदीश्वराची आम्ही चाकर हाव ना. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. भाव भूलचूक होते माणसाची. म्या चुकू शकत नाही ना. काय काय बोलते भाव? म्या सांगून राहिलो ना सात येळा. सहा रात्री डुलकी लागली असेल तू म्हणून तुले लक्षात नाही. मी सांगून राहिलो ना सात येळा म्हणजे सात येळा. सहा येळा बाबा का झालं सहा सात येळा? रात्रभर का नाही सात वेळा बाळ रडलं. काय सहा येळा रडलं? म्या मोजलं तर सात ना गा. सहा येळा पाहिज लावते का बाबा? कशा गोष्टी करून राहिल्या? रात्री बाळ किती वेळा उठलं हे तुम्ही दोघं मोजत होता? बापा रामच कोणतं होता आम्हाला? एक तर आजीबाई खडूच आहे, नातवाचा चेहराही नाही पाहू देत. इथं झोपलो होतो ना आम्ही. बाळ रडलं का गपकन तुटून बसू आम्ही. बापा धन्य तुमची. आता बाळ रडलं तर नाना दादाजीले झोप येईन का? पण असं जागावं लागतं का? एक रातभर बाळ रडते पाहू नाही देत चेहरा. पाचवीची पूजा. हो ठरलं मग. घ्या दूध घ्या. न्यारी येते ना म्हणतात. नाही घेत. नाही काऊन? जो वरी आम्हाला नातवाचा चेहरा पाहायला भेटत नाही तो वरी आमचा उपास. कायले असं हट्टीपणा करता बाबा? कावेरी रागवण ना मग. आणि बाबूजी तुमची साखर पण वाढते मग. नको पाहिजे आम्हाले. पप्पा कायले छेडता लालाजी? मग आमची एक अट आहे. अट मान्य करा मगच आम्ही दूध पितो. नातवाचा चेहरा बघायला मिळणार नाही. तुझं काय पण सांगा. म्या सांग. म्या सांगतो ना तुम्हाला दोघी की नाही उखाणं घ्या लागत. काय पण बोलता. काही कस नातू झाल्याचा आनंद आहे का नाही? तुम्ही नातू बघितला का नाही? पाहिलं ना. मग तर घ्यायला लागते उखाणं. बाप्पा घेणार घ्या. काय तुम्ही? आनंदाचा क्षण हाय म्हणून घेते. घेऊन टाक ना वा दूध थंड होऊन राहिलं ना. वंशाले दिवा दिला कृपा तुही भगवंता. वंशाले दिवा दिला कृपा तुही भगवंता. भवानी रामांचं नाव घेते बाळाची आजी जयवंता. वा 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 वा. आता समजी तुम्ही. घ्या घ्या घ्या. आई कुलस्वामिनी म्या नतमस्तक तुया चरणी. दुर्गादासजींच नाव घेते बाळाची नानी धारिणी. हरे ओमेण्यवर्णामर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 ण्
Thank you.
गण गण गणात भूते।